मित्रांनो, मी दत्ताभाऊ भरणे सुरेश घुले ज्या बँकेचं प्रतिनिधित्व करतो ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. 11,000 कोटीच्या पेक्षा जास्तीचा डिपॉझिट आहे. माझ्या माहितीप्रमाणे यंदाचा नफा 285 कोटी रुपये. किती? एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नफा 285 कोटी रुपये. आपली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काय अवस्था आहे? उडी केली. त्याच्यामध्ये काही मोठ्यांची पोरं वाटलं चांगलं काहीतरी करतील वाट लावली करण्याची. त्यांना आम्ही खासदार केलं, आमदार केलं आणि आता भाजपचा त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलाय आणि इथं प्रचार करायला येतात. अरे, तुमच्या भागातली शंकर सहकारी साखर कारखान्याचं वाटण झालं ते पहिलं चालू करा ना. स्वतःचं ठेवायचं धाकू दुसऱ्याचं बघायचं वाकू काय चालले काय. मी ज्यावेळेस तुमच्याच्या पुढे बोलतो त्यावेळेस माझ्या भागातले सहकारी साखर कारखाने नंबर 1 चे चाललेले 3,000-3,000 रुपये टनाला भाव देतात. माझा दूध संघ नंबर 1 चा चाललेला. मी ज्या जिल्हा बँकेमध्ये 30 वर्ष डायरेक्टर म्हणून 7 वर्ष मी तिथं चेअरमन होतो, दत्ता तिथं चेअरमन होता. आज ती बँक देशामध्ये एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. त्याच्यातून आम्ही 0% व्याजाने शेतकऱ्यांना पीक कर्ज देतो. 0% व्याज, घेतलेलं कर्ज वेळेत परतफेड करायची, 0% व्याज. माकडवाल्याकडं नंदीवाल्याकडं 10 रुपये शेकड्यांनी जावं लागत नाही. काही लोक 10 रुपये शेकड्यांनी म्हणजे वर्षाला 100 ला 120 रुपये देतात, देतात की नाही? ही अवस्था आहे. ज्यावेळेस मी अर्थमंत्री होतो आम्ही विचार केला की बाबा करोना. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर. इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.